आदाब नाजरीन, मैं आपका दोस्त सैयद मजहरुद्दीन। जैसा कि आप जानते हैं कि कुछ दिनों में ईद का मुकद्दस मौका आने वाला है, जिसके चलते बसवा कल्याण पुलिस स्टेशन में एक पीस मीट बुलाई गई, जिसमें CPI मल्लिकार्जुन यादनोर और PSI सुनील कुमार मौजूद रहे और उनके साथ साथ चंद मुस्लिम जिम्मेदारान भी मौजूद रहे, जिनको चंद हिदायत देते हुए चंद नुखात पेश किए गए, जिसमें कहा गया कि हर साल जिस तरह से ईद को पुरअमन तरीके से मनाया गया है, इस बार भी उस अमन को बरकरार रखें और सफाई का ख़ास ख्याल रखें, और इस बात का सबसे ज़्यादा ध्यान रहे कि आपकी वजह से किसी दूसरे को किसी भी किस्म की तकलीफ ना पहुंचे। और मज़ीद क्या कहा, आइए जानते हैं। नम मुस्लिम समुदाय बांधवर आचरी बकरीद हब्बद प्रयुक्त दिवस बसव कल्याण नगर ठाणे आवरण शांति सभेयन्नु कैगोळ्ळलु निर्धरिसिदरिंद नम्म करेगे तावेल्लरू बंदिद्दीरि। प्रथम बारिगे नम्म वृत्त मत्तु बसव कल्याण नगर ठाणेय वतियिंद वैयक्तिकवागि नानु स्वागत कोरुत्ता। ईगागले नम्म हिरियरादंत वकील साहेबरु कूड माताडिद्रु, बेळकुणेयवरु माताडिद्रु, नगरसभे सदस्यराद वेश मामवरु माताडिद्रु। ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ನಾವು ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದರಲ್ಲಿ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸ್ವಚ್ಛತೆಗೆ ಗಮನ ಕೊಟ್ಟು ನಗರಸಭೆ ಮತ್ತು ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಸ್ವಚ್ಛತೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಆಗಲಾರದಂತೆ, ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಲಾರದಂತೆ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಈಗ ನಮ್ಮ PSI ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದ್ರು, ಈ ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ದಿವಸಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅಕ್ರಮವಾಗಿ ಏನು ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ವೆಹಿಕಲ್ ಮೇ ಜೋ ಆಪ್ ಈ ಜಾನುವಾರು ಲೇಕೆ ಆನಾ ಜಾನಾ ವೋ ರಹತಾ ಹೈ ಉಸ್ ವಕ್ತ ಮೇ ಜೋ ಕಾನೂನಿ ಕಿ ಮುತಾಬಿಕ್ ವೋ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ವಗೈರಾ ಲೇಕೆ ಆಯೆ ತೋ ಕಿಸಿ ಕೋ ದಿಕ್ಕತ್ ನಹೀ ಹೋತಾ, ವೋ ಹಮ್ ಸಮಝ್ತೇ ಆಪ್ ಸಮಝ್ತೇ ಹಮ್ ಪಂಚಾಯತಿ ಸೇ ಅವರು ಖರೀದಿ ಕರ್ಕೆ ರಿಸಿಪ್ಟ್ ಹೈ ಪರ್ಮಿಟೆಡ್ ಹೈ लेके आ रहे बोल के आप आते, मगर दूसरे लोगों को कुछ लोगों को क्या है इसमें इलीगल ट्रांसपोर्टेशन हो रहा है ऐसा है बोल के पकड़ना और ये मौसम खराब करना वायलेशन हो रहा है, एनिमल क्रुएल्टी एक्ट का वायलेशन हो रहा है, इलीगल ये जानवरों को ट्रांसपोर्ट कर रहे हैं, ऐसे ऐसे नौबत आते हैं। उससे पहले आप लोग जो भी है APMC का परचेज का लेटर और वेटरनरी डॉक्टर का परमिशन वो लेके जो परमिटेड कसाई खाना है वो हर जगह में पहले जैसे कैसे ईद मनाते हैं, वो एक्सपोजर से क्या होता है कुछ लोगों को ये ऐसा हो रहा है तो उनका मन में ऐसा ये नहीं होना सिस्टमेटिक अन्य लोगों का भावना को किसी की तरह से ये नहीं होनी चाहिए। वैसे आप लोग पहले से करते आ रहे हैं, वैसे तो कोई प्रॉब्लम्स नहीं है, ये कम्युनिटी कम्युनल हारमोनी को ये करने का कोई ऐसा नौबत नहीं आया है, आपको गुजारिश में करूँगा। वैसे पहले से आपको जो म्यूनसिपाली के मेंबर लोग हैं, सीनियर सिटीजन्स लोग हैं, सब लोग जरा कमिश्नर साहब को पहले लेटर करस्पोंडेंस करके क्लीननेस मेंटेन के लिए ये करिए, और 12 तारीख को नमाज का टाइम परफेक्ट टाइम पहले आपको हमको बताएं तो पिछले दिन से आप ईदगाह का और इम्पोर्टेंट जो मसीदी मास्क है सबको हम पिकेटिंग डाल के हमारी तरफ से ट्रैफिक और लाइन प्रॉब्लम का कोई ऐसा ये नहीं होना, इसी इस तरह से आपको और हम लोग मिल के बंदोबस्त करेंगे। वैसे टाइम टाइमली आपको कोई शक है और साहब ऐसा करना उसमें जरा चेंजेस करना क्या भी है तो आप हम लोगों को हमेशा फ़ोन करिए, फ़ोन करके इसे भी ईद से पहले कोई ऐसा मौका है साहब ऐसे करना चाह रहे हैं और ऐसे ही प्रॉब्लम हो रहे हैं म्यूनसिपाल्टी हो इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट हो और वाटर सप्लाई का जो भी है तो हमको भी बताए तो हम कंसर्ट ऑफिसर लोगों को लेटर्स करस्पॉन्डेंस करके आप लोगों को ईद में हम भी शामिल होएंगे। कोई दाना माड़ो तंद्रे मांस आगे इंतदेला दाना माड़तारे अदक्के सरकार निर्दिष्टपडिसिद्दु स्वल्प केलवु नियमावळिगळिदे चौकट्टिदे अदर प्रकार अदु पालिसिकोंडु बंद्रे ಯಾರಿಗೂ ಸಹಿತನೂ ತೊಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಸಾಗಾಟ ಮಾಡುವುದಾಗಲಿ ಕ್ರುವೆಲ್ಟಿ ಆಫ್ ಎನಿಮಲ್ ಆ್ಯಕ್ಟ್ ಅಂತ ಒಂದಿದೆ. ಈಗ ನಾವು ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಕ್ರೌರ್ಯ ರೀತಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಸಾಗಾಟ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಅದು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಸ್ವಲ್ಪ
ಅದು ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಪರಾಧ ಇದೆ. ಕೆಲವು ನಿಯಮಾವಳಿ ಇದ್ದಾವೆ, ವೆಟರ್ನರಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದೆ, ಆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆರ್ ಟಿ ಓ ಇದೆ, ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಅನುಮತಿ ಪಡೆದುಕೊಂಡು ಸಾಗಾಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸಮಸ್ಯೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಒಂದು ವೇಳೆ ಅದೆಲ್ಲ ಮೀರಿ ಮಾಡಿದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ಅದು ಕಾನೂನು ರೀತಿಯ ಅಪರಾಧ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ತಾವು ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರನೇ ತಾವೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ, ಬರಲಿರುವ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬ ಶಾಂತಿ ರೀತಿಯಿಂದ ತಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತೇಳಿ ಆಶಾಭಾವನೆ ಹೊಂದಿ, ತಾವು ಯಾರಾದರೂ ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳಿದ್ದರೆ ಹೇಳ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮೊನ್ನೆ CPEACE ಸಾಹೇಬರು ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರು ಒಳ್ಳೆ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ ಹಾಗೆ ಒಳ್ಳೆ ಸಹೋದರತ್ವ ಭಾವನೆಯಿಂದ ಭ್ರಾತೃತ್ವ ಭಾವನೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಅದೇ ರೀತಿ ಈ ಹಬ್ಬನೂ ಸಹಿತನೂ ತಾವೆಲ್ಲ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಗೆ ಆಶಾಭಾವನೆ ಇದೆ.